आदरणीय देवेंद्रजींनी आजच्या या उद्घाटनाला त्यांनी उद्घाटन केलेलं आहे, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि संपूर्ण भारतामध्ये विकास पुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय नितीनजी गडकरी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय खासदार, आमदार, पदाधिकारी, अधिकारी आणि लेजेंडरी गायक शंकर महादेवन यांना ऐकण्याकरता आलेल्या सर्व रसिक भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे माननीय नितीनजींनी खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू केला आणि नागपूर आणि विदर्भातील सांस्कृतिक कार्यक्रमांना एक नवीन व्याख्या आणि एक नवीन व्यासपीठ हे नितीनजींच्या माध्यमातून उपलब्ध झालं. आमचे विदर्भातले कलावंत असतील किंवा महाराष्ट्रातले अखिल भारतीय स्तराचे कलावंत असतील, सर्वांच्याच कला आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळाल्या. आणि विशेषतः यावेळेचं तर महत्त्व याकरता देखील जास्त आहे की कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळे हा महोत्सव मिस करत होतो आणि कधी महोत्सव सुरू होतो अशी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी खरं म्हणजे इच्छा होती आणि आता तो आज सुरू होतोय. आणि एकीकडे लता दिदींना हा महोत्सव डेडिकेट करण्यात आलेला आहे आणि त्याची सुरुवात ही शंकर महादेवन यांच्यासारख्या अतिशय लेजेंडरी अशा प्रकारच्या गायकांच्या माध्यमातून या ठिकाणी होतीये, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आपण सगळेच त्यांना ऐकायला उत्सुक आहोत म्हणून मी अधिक वेळ बोलणार नाही, पण खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती या समितीचे मनापासून आभार मानतो. माननीय नितीनजींनी विकासाची परिभाषा बदलवली आणि भौतिक विकासासोबत सांस्कृतिक आणि वैचारिक विकास देखील झाला पाहिजे, शारीरिक विकास देखील झाला पाहिजे, याकरता ज्या वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी सुरू केल्या, समस्त नागपूरकरांच्या वतीनं माननीय नितीनजींचे मनापासून आभार मानतो आणि आपणही सगळ्यांनी टाळ्या वाजवून नितीनजींचे मनापासून आभार मानावे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद.